जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड जंक्शन रेल्वे स्टेशन पासून जवळच पुणे रेल्वे मार्गाच्या रुळावर दोन तरुण मित्रांचे मृतदेह दिनांक 28 जुलै 2024 रोजी रविवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। आनंद पगारे व निलेश पगारे असे मृत तरुणांचे नाव असून दोघेही धावत्या रेल्वेगाड्यांमधून केळ विक्रीचा व्यवसाय करीत होते। त्यांचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी मनमाड रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे। सदर घटनेची माहिती मिळताच मनमाड शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। एका तरुणाचा मृतदेह लोहमार्गात दोन तुकडे झालेल्या अवस्थेत तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह लोहमार्गात आढळून आला। एकाच वेळी दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। नेमका अपघात की घातपात झाला याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे। मनमाड रेल्वे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनमाड रेल्वे स्टेशनपासून जवळच पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे रुळालगत दोन तरुणांचे मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन त्याचे पंचनामे केल्यानंतर दोघं तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।